अगं आता बरी आहे. तुझी तब्येत बरी आहे ना वा? नाही मी काय म्हणते, वेळेवर औषध घेतेस ना, तर मी तिथे होते तेव्हा मला लक्ष द्यायला जमत होतं बाई. पण आता तुलाच तुझी नीट काळजी घ्यावी लागल, बरं का? औषध वेळेत घेत जा आणि वेळेत जेवत जा. अगं ऐक ना, मी थोडी गडबडीत आहे, मी करू का तुला थोड्या वेळाने कॉल? हां बोलते, नंतर बोलते. हां मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. गुड डे. इथं मैत्रीण पण झाली बाई तुमची. पप्पांनी काय आणले? काय गिफ्ट आहे का? गिफ्ट बायको, आज बॉम्ब दिसायलास. आज तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. आता दिलं की आज 8 दिवस झालं. आता आलोय ना. मग काय, आजच फोडताय वय बॉम्ब? शानीस. असं काय करताय, बुद्धी येईल ना. अहो बोला. निलिमाकडे जाऊन येऊया एकदा. काय म्हणत ती, सारखा फोन करायली. मग काय म्हणत होती, तुझ्या मिस्टरांची बदली होऊन 1 आठवडा होत आला. इतक्या जवळ येऊन सुद्धा तुमच्या लोकांचे काही पाय फिरकत नाही म्हणे ते. तुम्हाला सुट्टी असल तेव्हा येऊ म्हणलो आम्ही. एकदा जाऊन येऊया. इस्त्री गे येताना पॅक केली होती, असल तिथच बघा. आओ. हित आल्यापासून गुड्डी सारखी हट्ट करायले. काय राणीची बाग दाखव, समुद्र बघायचंय. बर. आणि तुला काय बघायचंय? घ्या द्या घ्या. अरे वा बर्फी का ग? तुम्हाला माहित नाही वय? काय प्रमिला पुन्हा मुलगीच झाली. कितवी ग? आओ चौथी. चांगले. तिला सांग हॉकीची टीम काढ, चक दे इंडिया. अरे कशाला, आधीच इथे लोकसंख्या कमी आहे वय, त्यात एवढ्याशा खोलीत एवढी मोठी फौज उभारायचं धाडस वारं मारता.
त्यात मी लबी थांबायचं नाव घेईन बघ, सुटलाय रांड्याचा नुसता. काय फरक पडतोय मुलगा नसला तर. खोळ्याचा बाजार नुसता. चला 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 चला, आधी खा आणि मग चला चला चला. आलो साहेब. आहो जेवण आहो आहो जेवण. तुम्ही जेवण घ्या, मी येतो. आणि काळजी नाही करत.